आता आपण प्रॅक्टिस सेट 13.2 सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. इन द ॲडजसंट फिगर सेगमेंट ए डी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ई सी विच ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज नीडेड टू शो दॅट ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल ई बी सी विल बी कॉन्ग्रुएंट बाय ए एस टेस्ट. आता एक तर आपल्याला एस सांगितलेलं आहे, दोन ए सांगायचे राहिलेले आहेत. आता दोन एमधला अँगल बी जो आहे तो समान आपल्याला कळतो आहे, तो सांगायची गरज नाही आहे. म्हणजे कुठला तरी एक अँगल आपल्याला सांगावा लागणार आहे, तो कोणता आहे तो बघूया. मग आपल्याला कशी दिसते आहे ही लाईन इंटरसेक्ट करते ह्या लाईनीला, म्हणजे आपण ज्या वेळेला आपले इंटरनल अँगल सांगणार आहोत, इंटिरियर अँगल सांगणार आहोत, त्यावेळेला कोणता सांगणार आहोत, अँगल ए आणि अँगल सी किंवा अँगल डी आणि अँगल ई. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायला भाग होतं. मग आपण लिहूया, तुम्हाला हवं असेल तुम्ही अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल सी असं म्हणा, किंवा म्हणा अँगल डी ए बी कॉन्ग्रुएंट अँगल बी सी ई. ही आपल्याला जी आहे ती इन्फॉर्मेशन देणं आवश्यक होतं. तुम्हाला त्यांनी एकच इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे, त्यामुळे एकच इन्फॉर्मेशन लिहायची हे लक्षात ठेवा. आपल्या वहीतली तर आपल्या दोन्ही इन्फॉर्मेशन्स आपण लिहून ठेवूया, पण परीक्षेमध्ये दोन इन्फॉर्मेशन्स लिहायच्या नाहीत, कोणती तरी एकच लिहायची आहे. मग ती सेकंड इन्फॉर्मेशन काय आहे, तर ती आहे अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल ई. तुम्हाला सेंटेन्स लिहायची गरज नाही आहे, डायरेक्ट फक्त एवढं लिहा आणि सोडून द्या, कारण ज्योमेट्रीमध्ये क्वेश्चन्सला आन्सर्स पूर्ण वाक्यात वगैरे लिहायची काही आवश्यकता नसते. तुम्हाला जी इन्फॉर्मेशन विचारलेली आहे तेवढी लिहिली तुम्ही तरी बस होते. फक्त मध्ये मात्र कॉन्ग्रुएंटची जी साईन आहे ती टाकायला विसरू नका.